याच्यावरनं विचार करा. बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या असतात, पण मग सगळ्याच गोष्टी सांगतो तर मग असं होतं की आम्ही आमची मोठेपणा भरत, पण आमच्या मनाचा तो मोठेपणा असा ह्या कोकणी माणसाचं की एवढे सगळ्या गोष्टी ज्या केल्या जातात आणि हे देखावे बघताच ना तेव्हा समजतं की ह्या गोष्टींमध्ये किती सजीवता ते. आता हैसर बघा, शेषनागाचं देखाव केलेलो हैसर हा सुरुवातीकच. नमस्ते मित्रांनो, मी शरद जाधव कोकणासाठी काय पण आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करतोय. मित्रांनो, आपल्या पाठीमागे चालली असा आरती, आता सध्या गणपती बाप्पाची शेवटची आरती, आणि गणपती बाप्पा निरोप देताना ही शेवटची आरती घेतली जातात आणि मग विसर्जन होतं. विसर्जनाच्या जागेवरती आपण नेलं असं आणि विसर्जन करताना मी तुमका दाखवते. तर मग हो, जो स्पॉट असा आपलं तो असा तामणेतर, या तामणेतर ह्या ठिकाणी आज आलो आणि आज आता बाप्पाचं 11 दिवस म्हणजे अनंत चतुर्थीच्या दिवशी जे होणारं विसर्जन आहे ना ते दाखवण्याचा प्रयत्न असा. तर हो, जर तुमका आवडलं तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. आणि हो, माका जर इंस्टाग्राम आय डी फॉलो करूचा असा तर कोकणासाठी _ काय पण या इंस्टाग्राम आय डी पण फॉलो करा. चला मित्रांनो, बघून घेऊया आपण हे विसर्जनाच्या वेळेसचे काही क्षण असत ते. तर पुढे गडी दम्यानं दिलं पण आणि आपले मित्र असत सचिन कदम, तर मग ही गाडी असा त्यांची. हे बघा, ही गाडी त्यांची असा. तर मग आपण त्यांच्या गणेश विसर्जनासाठी खास लावू आणि आता सध्या गाडीची तयारी करतात ते. हे स्पीकर असत, डेक असत आणि ती लावतात. हे बघा, हे स्वतः असत आहे सर सचिन कदम. तर आपण घराकडे जाऊया, घराकडे जाऊया ना आता. चला, तर आपण हैसर इलो ना, तर गेल्यावरती बघा म्हणजे भरपूर चांगल्या ज्या गोष्टी आहेत की आपण घरी हे देखावे जे बनवतो ना, तर मग हे देखावे बनवतात आणि त्यांच्यासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी असत ते म्हणजे इतर खैसर मग आपली हे नाही करत, म्हणजे देश बोलतात ना जसं देशी जुगाड वगैरे तसं काय नाही, पण मग ह्या गोष्टीसाठी एक बिग थम्सअप की यांचा जो तेवढं चातुर्य बुद्धीचा वापर तेवढंच केलं जातं आणि हे देखावे बघताच ना तेव्हा समजतं की ह्या गोष्टींमध्ये किती सजीवता ते. आता हैसर बघा, शेषनागाचा देखाव केलेला हैसर हा सुरुवातीकच. आणि त्याच्यानंतर मग ही श्रीकृष्णाची बाल गोपाळाची जी मूर्ती असं ना ती हैसर ठेवलेली असं, जे का बोलतात माखन, म्हणजेच आपण काय बोलतो ते खाताना आयसर दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर मग हे बघा, हे आयसर आपल्या गाई वगैरे हरणं ठेवलेली असत. मग ह्या सगळ्या गोष्टींच्या नंतर मग जर आपण बघितलं तर मग आपल्याला दिसत की आपलं बाप्पा विराजमान झालेलो थैसर असा, आणि फक्त एक तो बाप्पाच नाही आहे. तर मग हे जो देखाव तयार केला ना, तर देखाव्यात भरपूर सजीवता आणि भरपूर कष्ट घेतले जातात. तर मग कोकणात गणेश उत्सव एवढ्या उत्साहात आणि जो मोठ्या दिमाखात साजरा केला जातो त्याचं कारणच या बाप्पाच्या शेजारी श्रीकृष्ण राधेसोबत बसलेलं दिसता. हे बघा, आणि तो पण हलतो असा, झुलो जो दाखवलं ना झोपाळो तो पण हलतो असा. तर ही सगळी मेहनत एवढी सगळी फक्त एकट्या बाप्पासाठी, याच्यावरनं विचार करा. बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या असतात, पण मग सगळ्याच गोष्टी सांगतो तर मग असं होतं की आम्ही आमची मोठेपणा भरत, पण आमच्या मनाचा तो मोठेपणा असा ह्या कोकणी माणसाचं की एवढे सगळ्या गोष्टी ज्या केल्या जातात आणि किमान 1.5 दिवस 5 दिवस 3 दिवस 5 दिवस 7 दिवस 9, 10, 11 दिवस 21 दिवस बाप्पा आपल्या घरी असता. तर मग हे कुटुंबाचं सदस्य म्हणूनच हैसर असता, पण मग बाप्पा जर येता तर जाताना आपल्या घरून तसेच विघ्न घेऊन जाता. आपल्या घरातली जी काही संकटं असतात ना ती संकटं सगळी घेऊन जाता बाप्पा, आणि एकमेव तारणहार म्हणून ते का ओळखलं जातं. प्लस गणपती, गण म्हणजे एक समूह आणि पती म्हणजे त्याचं अधिपती राजा. तर मग सगळ्या समूहांचं राजा असंच हे गणपती बाप्पा.
आमच्या सुखात भर टाकून जाता. ह्याच्यात छोटे छोटे बारकावे जे होते ना ते माझ्यापासून मिस झाले, म्हणजे काहीतरी चुकलं असं मला वाटला. तर म्हणून बघा दाखवते पुन्हा चिमण्यांचे काही घरटे आहे सर दाखवलेले असत. हे असं आहे सर एक, हे आहे सर असत, हे बघा. बरं ह्याच्यामध्ये आहे ना जे लाइटिंग वगैरे केलेली आहे ती पण लाइटिंग सगळ्या गोष्टींचा विचार करूनच केलेला, म्हणजे एकदम ती शार्प वगैरे नाही की ज्यांचा परिणाम वगैरे होता असं पण नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना भरपूर विचार करून मगाशी जे बोललं आहे, तर ह्यो फक्त कोकणी माणसाचं मोठेपणा आहे सर दिसता आणि हे असंच सांगत नाही. हां ती ही कल्पना सुचली कशी, ही आयडिया सुचली कशी, ते दरवेळेस वेगवेगळं असतं ना, पण मग ते वेगळं करताना मग ते जमवाजमव वगैरे कशी केलास ना ते सांगू चा. येवा सुरुवात करूया सर. पुन्हा थांबा थांबा एक मिनिट. तर आपलं सगळ्यात पहिलं तर मग हे पूर्णच ग्रुप आहे ना, हे पूर्ण ग्रुप बघा तुमका एका फ्रेममध्ये दिसतं, एका फ्रेममध्ये आपण घेतलं आणि सोबत सुरुवात पहिली करूया ती आपल्या बाळगोपाळांपासून. तर हे बघा ही बाळगोपाळांची टीम असा, श्रीकृष्णाचे सगळे सोबती आणि हे आपलं पूर्ण ग्रुप असा. हे सगळे कदम बंधू आहेत ना, कदम बंधू असत बघा सगळ्यांचं ग्रुप असो जसा. तर ईश्वर चरणी म्हणजेच आता बापाच्या चरणी हीच प्रार्थना की हे जसे आत्ता एकवटलेले असत ना तसेच एकी आणि एकवटलेले सदा सर्वदा असेच राहू दे. चला धन्यवाद. आरती झाली, आता गणेश विसर्जनाची तयारी, म्हणजेच आरत घेऊया आधी आणि त्याच्यानंतर मग आपल्या लाडक्या बाप्पाचं विसर्जन आता तयारी करतील. तर मग हे असत कदम बंधू, गणपती विसर्जनाच्या सध्या तयारी लागली असत आणि सगळे बघा ऐसरना तुमका दिसले सगळे बंधू अगदी एकत्र आलेत
आणि कोकणातल्या सणांची हीच तर खासियत असा की आमचे सगळे बनभावकी जी असताना मग ती एकत्र येतात या सणांच्या निमित्तानं. मग आपलं गणपतीचं असू दे, शिमग्याचं असू दे, नाहीतर इतर खायचे पण सण असू दे, पण आम्ही एकत्र येतो. आमच्यामध्ये अजूनपर्यंत एकी आणि त्याचं ह्या मस्त उदाहरण बघूक मिळतात. त्यासोबतच बाळ गोपाळ आपले असत बघा, सज्ज झाले असत सगळे टोप्या आणि शाल बिल घेऊन. तर बोला गणपती बाप्पा. चला धन्यवाद. तर मग ऐसा ना बघा जागेवर ना की जड अंतकरणानं बाप्पाचं निरोप घेतलं जातं आणि तोच योग क्षण असतात. त्याच्यामुळे मग इतर गोष्टी ज्या असतात ना तर मग त्या कशात की भावना असत जोडलेल्या शेवटी. तर मग चला मी व्हिडिओ हैसर संपवतोय. आता हैसर बघा, आता बारकी ताई जी आहे ना आपली, ताईन घेतलं ना हैसर रांगोळी काढू. तर मग गणपती बाप्पा हैसर ना आपण जागेवर हलवणार नाही, हैसर ठेवणार. तर आधी ताईची रांगोळी होऊ दे, तोवर पण आपण ब्रेक घेऊया. गणपती बाप्पाची आता जागा हलवली थंडसर ना, मग त्या स्थानावर ना त्यांना आता बाहेर घे. बाप्पाची आता निरोप घेण्याची वेळ झाली म्हणून मग सर्वजण जे कुटुंब असतील ना तर मग ते पूजा करून घेतात आणि पाया पडून घेतात.
तर मित्रांनो, चला आता आपण हैसरना व्हिडिओ मी हैसर संपवतोय आणि निरोप घेत आहे, म्हणून मग आपला रोजचा सांगणं, रोजचा मागणं आणि रोजचा घराणा। माझे जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील। आणि हो, माझा जर इंस्टाग्राम आयडी फॉलो करू असाल तर कोकणासाठी _ काय पण या इंस्टाग्राम आयडी पण फॉलो करा। तर मित्रांनो, चला पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत, काहीतरी नवीन घेऊन। तोपर्यंत काळजी घे, बाय। गणपती बाप्पाचा निरोप घेताना।